आता सर्वांनाच गणरायाच्या आगमनाची आतुरता लागून राहिली आहे गणराया हे विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणरायांमुळे प्रदूषणाची विघ्ने मात्र वाढू लागली आहेत त्यामुळे इको फ्रेंडली गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पर्यावरणासमोरचे हे विघ्न आता भक्तांनी दूर करणे गरजेचे आहे हीच खरी गणेश भक्ती असणार आहे रासायनिक रंग व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणेश मूर्तींना मागणी वाढली आहे माती शेडू नैसर्गिक रंग वापरून या मूर्ती तयार करण्यात येत असतात या मूर्ती अवघ्या तासाभरात विरघळत असल्याने त्या घरच्या विहिरीत किंवा टबमध्येही विसर्जित करणे सोपे असल्याने या गणेश मूर्ती घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे त्यामुळे मूर्तिकार इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याकडे मूर्तिकारांचा कल वाढत असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे बेळगाव शहरातील अशाच एका मूर्तिकाराने पर्यावरणाची दखल घेऊन पर्यावरणपूरक गणेश मूर्त्या बनविल्या आहेत सागर मुतकेकर असे या मूर्तिकाराचे नाव आहे या मूर्तिकाराशी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्याने इको फ्रेंडली गणेश मूर्ती उपक्रमाविषयी माहिती दिली गेली पाच वर्ष झाली आम्ही पेनमधून मातीच्या मूर्त्या मागवत होतो व गेल्या दोन वर्षापासून प्रशासनाने सुद्धा पीओ पीवर बंदी आणल्यामुळे व थोडाफार प्रयत्न चालू असल्यामुळे मातीच्या मूर्तींना वागणी फार वाढत आहे आणि त्यामुळे आम्ही गेली दोन तीन वर्ष झाली पेनवरून मूर्त्या मागवल्या पण पावसाचा व इतर कारणांमुळे ह्या मूर्त्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या आम्हाला मिळत नाही आहेत सर्व घरच्या मंडळींनी मिळून एक प्रयत्न छोटासा प्रयत्न करून बघूया म्हणून एक विदाऊट कलरच्या एक चाळीस मूर्त्या गणपतीच्या आम्ही इतर ठिकाणाहून मागून घेतल्या त्यासाठी बेळगावतील मूर्तिकारांशी संपर्क साधून विश्वनाथ पाटील जे जे जे, जे पाटील यांचे धाकटे चिरंजीव आहेत त्यांनी आम्हाला माझी संकल्पना ऐकून एक चाळीस मूर्त्या देऊ केल्या व आम्ही त्या मूर्त्या संपूर्ण घराकडे आणल्या स्वच्छता केल्या त्यांची पूर्ण क्लिनिंग केली व कामाला लागलो प्रकारे मग आम्हाला पहिला प्रश्न होता की ज्या मूर्त्या आम्ही मातीच्या बनवणार आहे त्यासाठी रासायनिक कलर वापरण्यात येऊ नये त्यासाठी आम्ही जे पूजेसाठी वापरण्यात येणारे रंग असतात उदाहरणार्थ शेंदूर कुंकू गुलाल हळद पावडर मुलतानी माती त्याच्यानंतर खाण्यामध्ये जे वापरण्यात येतात कलर त्या कलर वापरून आम्ही तो देऊन वेगवेगळ्या छटा गणपतीच्या कशा निर्माण करण्यात येतील याचा प्रयत्न केला व यातून बघता बघता चाळीस मूर्त्या एक विविध रूपाने नटून गेल्या व मला असं वाटलं होतं की ही संकल्पना लोकांना आवडेल की न आवडेल परंतु जे आमच्याकडून जे गेली पाच वर्षाली जे पेनच्या मूर्त्या घेत आहेत त्या लोकांनीसुद्धा या संकल्पनेचा आदर केला व त्यांनाही मूर्त्या आवडू लागल्या व बघता बघता दहा दिवसात माझ्याकडे एक वीस मूर्त्या मी स्वतः बनवलेल्या त्यातील दहा मूर्त्या अशा लोकांनी बुक केल्या आहेत त्यामुळे मला बी फार आनंद होत आहे की जे आम्ही प्रयत्न केलो ते सार्थकी लागले आहेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती बनविणे सोपे असल्याने बरेच मूर्तीकार त्याकडे वळले या मूर्ती वाहतुकीस व वा खर्चासही परवडणाऱ्या असल्याने नागरिकही आपोआपच याकडे वळू लागले परंतु याचा परिणाम म्हणजे प्लास्टरचे विघटन न झाल्याने पाण्याचे झालेले प्रदूषण यामुळे इको फ्रेंडली गणेश मूर्ती ही संकल्पना उदयास आली आज इको फ्रेंडली गणेश मूर्तींच्या जागृतीसाठी अनेक संस्था व संघटना काम करीत आहेत या संदर्भात फेसबुक व यूट्यूब या सोशल मीडियाच्या माध्यमातून जागृतीपर व्हिडिओ भक्तांचे मन परिवर्तन करण्यास मदत होत आहे इको फ्रेंडली म्हणजे निसर्गाला अपायकारक ठरणार नाहीत अशा गणेश मूर्ती माती शेडू तसेच नैसर्गिक रंगांचा वापर करून या मूर्ती तयार करण्यात येत असतात त्यामुळे रासायनिक रंगाऐवजी हळद मुलतानी माती शेंदूर बुक्का गुलाल खाण्याचे रंग वापरण्यात आले आहेत यामुळे जलचर दगावण्याची भीती नाही रासायनिक रंगामध्ये केमिकल्सचा वापर होत असल्याने पाणी खराब होण्याची शक्यताही असते माती तसेच शेडू यापासून गणेश मूर्ती तयार करताना त्यामध्ये बियाणे घातली जातात कुंडीत या गणेश मूर्तीचे दररोज पाणी घालून विसर्जन केल्यास नवे रोपटे उगवते त्यामुळे यातून वृक्ष लागवडीचा संदेश देत असल्याचे व्हिडिओ सध्या सर्वत्र फॉरवर्ड होत आहेत ही संकल्पना ही इको फ्रेंडली गणेश मूर्तींसाठी फायद्याची ठरत आहे बेळगाव जिल्हा व परिसरातील ताज्या घडामोडी व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत डेली न्यूज या यूट्यूब चॅनलला भेट द्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचा सभासद होण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा नऊ तीन सात नऊ सात 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 तीन आठ आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा